शेतकरी बंधूंनो नमस्कार. तुम्ही पाहता ग्रेट महाराष्ट्र, मी विठ्ठल पाटील. तर तुम्ही नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात. आजचा जो व्हिडिओ आहे तो जरा वेगळा आहे, कारण रासायनिक खतामुळे जी आपली शेती आहे ती नापीक होत चालली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच लोकांना सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे, पण त्यांना एक पर्याय मिळत नाही. तर आपण असा एक अनोखा प्रयोग जो आहे नगरमध्ये, आपण ती बघण्यासाठी इथं आलो आहे. यामुळे काय होतं, एक नवीन तंत्रज्ञान आहे, यामुळे एक ऑर्गॅनिक शेती तयार होते. तर असा एक प्रयोग बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता इथला एकदा व्यवस्थित. हा, बसंत फार्म खंडाळा, तालुका नगर, आणि श्री सुनील मुनोजी हे बसंत फार्मचे मालक, आणि मी राजेंद्र सावंत हे शेती व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी 30 वर्ष झाले काम पाहत आहे. आता काय काय आहे शेतात? या ठिकाणी आम्ही भाजीपाला केलेला आहे. माझ्याकडे काही फळबागा पण आहेत, आंबा आहे, संत्रा आहे, त्यानंतर सीताफळ आहे. अशा फळबागा माझ्याकडे 20 एकर फळबागा आहेत साधारण अंदाजे. आता तुम्ही जो प्रोजेक्ट केला यामध्ये, हो, तर त्याच्याविषयी थोडी जे शेतकरी बांधव बघतात त्यांना माहिती सांगा. माझ्याकडे या ठिकाणी प्रवीण माने साहेब आणि काकडे साहेब एक दिवस आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही झायटॉनिकचा एक आमचा प्रयोग, कंपनीचा प्रयोग करून पहा. तर म्हणून मी भाजीपाला निवडला, ऑर्गनाईज भाजीपाला घेण्यासाठी. आणि म्हणून तो ऑर्गनाईज भाजीपाला त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गोधन शेण खतामध्ये प्रोसिजर करून सुरुवातीला जमिनीमध्ये मिसळलं, मशागत करून वांग्याची वांगी, टोमॅटो, भेंडी, फुलवर, कोबू, मिरची असे आम्ही पिकं घेतले गेले. यामध्ये आम्हाला असा अनुभव आला की रासायनिक खतापेक्षा झायटॉनिकचा हा एक झटपट असा रिझल्ट या ठिकाणी मिळतो आहे. आणि झाडाचे प्लॅन्ट ग्रोथ हे खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी वाढतायत आणि जलद वाढ आहे. तिसऱ्या चौथ दिवशी आम्हाला रिझल्ट मिळतो. त्याने ज्यांनी फवारणी सांगितली आहे आम्हाला, नी म्हणा, सुरक्षा म्हणा, हे नेहमी 8 दिवसांतराने फवारणी करत राहिलो. त्या 8 दिवसांतराने व्हिजिट मारत राहिले. साधारणतः 26 मार्चला आम्ही लागवड केली. 2-2.5 महिन्यामध्ये आम्हाला या ठिकाणी झाडांची ग्रोथ 2.5-3 फुटापर्यंत वांग्याची रोपं झाडाची पाहायला मिळाली. आणि झाडे आता साधारणतः वांगे आमचे आज 20 दिवस होऊन गेलेले आहेत. झाडं वांगे आमचे बाजारात सुरू झालेले आहेत. इतर शेतकऱ्यांच्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर इतर शेतकऱ्यांपेक्षा आपल्या या झायटॉनिकच्या माध्यमातून जर पाहिलं तर आमच्या मालाला 10 ते 8 रुपये 7 रुपये जास्त प्लस असा भाव बाजार मिळतो आहे. मिरचीची क्वालिटी 42 टेम्परेचरमध्ये सुद्धा आमची मिरची एकदम हिरवीगार आहे. कुठल्याही प्रकारचा आम्हाला याच्यामध्ये जे औषध रोग म्हणतो आपण तो अजिबात या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत नाही. पण वरचीवर फक्त या ठिकाणी एवढंच आहे, हे खतं वापरले आम्ही, रासायनिक खताचा कुठलाही या ठिकाणी वापर केलेला नाही. आम्हाला फळाच्या चवीमध्ये सुद्धा फरक आढळून आलेला आहे. एकदम सुंदर अशी या ठिकाणी चव आढळलेली आहे. वांग्याची आहे, भेंडीची आहे, कोबूचे भेंडी कच्ची खा, टोमॅटो कच्ची खा, एकदम चविष्ट आणि रुचकर या ठिकाणी चव आम्हाला या ठिकाणी आढळून आली. पूर्णपणे ऑर्गॅनिक असल्यामुळे त्याच्या चवीमध्ये चव निश्चित फरक आम्हाला आढळून आले. आणि शेतकऱ्यांना सुद्धा मी हे सांगू इच्छितो, आपण या ठिकाणी झायटॉनिक पद्धतीने जर केलं तर आपल्याला निश्चित प्लस उत्पादन जास्तच मिळेल. आपल्या रासायनिक खताच्या इतर खतापेक्षा आपल्याच उत्पादनामध्ये आपण प्लस राहू, आणि हे जरूर सगळ्या शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. शरीराला वास्तविक पाहता शरीरालाही चांगलं आहे आणि शेतकऱ्याला या ठिकाणी उत्पन्न मिळण्याची एक चांगली बाजू आहे या खतामधून. उत्पन्न प्लस आरोग्य चांगलं सगळं, हो, हे तुमचं मत आहे? मत हो, निश्चितच. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल का म्हणजे ह्या शेतीकडे वळण्याला किंवा हे सक्सेसफुल आहे? निश्चित, ह्या शेतीकडे आपण जर मी एक प्रयोग म्हणून हा केलाय, चालू वर्षी मी 10 एकर 20 एकर यांच्याकडनं झायटॉनिक पद्धतीने इतर पिकं घेणार आहोत. पण शेतकऱ्यांना एकच सांगू शकतो, आपण या ठिकाणी झायटॉनिक पद्धतीने आपण जर हे औषधं वापरले, खतं वापरले, तर आपल्या शेतामध्ये निश्चितच उत्पादन जास्त आपल्याला मिळणारच आहे. आणि ह्या शेतात मिळणाऱ्या मालाला सुद्धा अगदी क्वालिटी मिळते, लक्षात ठेवा, असे सुंदर प्रकारे आहे. पण सर्व शेतकऱ्यांना एकच हात जोडून विनंती आहे की तुम्ही झायटॉनिक पद्धतीचे या ठिकाणी खतं वापरा. एक वर्ष तुम्ही वापरून पहा, निश्चित दुसऱ्या वर्षी तुम्ही रासायनिक खत वापर करणार नाही, अगदी माझी 100% शाश्वती याच्यामध्ये आहे. तर तुम्ही खूप छान प्रकारे आम्हाला माहिती दिली. तर आपल्यासोबत जे प्रतिनिधी आहेत कंपनीचे, तर त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर. जरा थोडी आम्हाला जे शेतकरी बघतात त्यांना एक नक्की काय कन्सेप्ट आहे हा पूर्णपणे आम्हाला समजून सांगा. जसं की साहेब आता बोलले की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आज तागात आपण बघतोय की जमिनीमध्ये सगळ्यात जास्त आपल्याला प्रॉब्लेम यायला लागले. जमिनीचा कडकपणा फार जास्त वाढलाय, जमिनीचं पीएच फार जास्त वाढलाय, जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण फार जास्त वाढलंय. मग हे जे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत त्याला आम्ही एक सोल्युशन देण्याचा प्रयत्न करतोय झायटॉनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. सर्वात पहिली आमची महत्वाची पायरी असते की शेणखत हे कुजवतो आपण झायटॉनिक गोधन या प्रोडक्टच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये शेणखताचा आपण काय करतो, बुरशीजन्य पाचन करतो.
त्याच्यानंतर आपण जर बघितलं की हे जे आमचे बाकीचे प्रोडक्ट्स आहेत, काही जे जैविक शक्ती आहेत, मायक्रोरायझा आहेत, एनपीकेचे बॅक्टेरिया आहे, झिंकचा कॉन्सर्शे आहेत, अशा प्रोडक्टच्या माध्यमातून पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ते आम्ही योग्य पद्धतीने पुरवठा करतो. आणि त्याचाच आपण जर आपण बघतो म्हटलं की हे सगळं पीक आपण आपल्या तुमच्या डोळ्यासमोर बघतोय. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना सेंद्रिय शेती करायची आहे, परंतु आज त्यांना पर्याय भेटत नाहीये. मग आपण झायट्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आणि प्रकल्प संजीवनीच्या माध्यमातून त्यांना पहिल्याच पिकाच्या सायकलपासून जास्तीत जास्त उत्पादन कसं देता येईल आणि उत्पादनामध्ये कुठली घट न होता पहिल्या सायकलपासून आपण सेंद्रिय शेती करू शकतो. रासायनिक खतामुळे म्हणजे बरेच शेती जी आहे ती कमकुवत होत चालली आणि त्यामुळे उत्पन्नात घट होत आहे, तर आपले हे जे प्रोडक्ट आहे ते फायदेशीर आहेत का? म्हणजे त्यामध्ये हे रासायनिक खतामुळे जी जमीन नापीक झाली होऊ शकते का कवर? बरोबर. तर जसं आपण बघतो की जे रासायनिक खत आपण टाकतो त्यांना क्षारांचा बेस असतो आणि त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये क्षार फार जास्त वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या अन्नद्रव्याचा अपटेक पण फार जास्त थांबून जातो. मग आपण जी झायट्रेन टेक्नॉलॉजी जर वापरली तर मुळांची फार चांगली वाढ होते, जमीन नरम होते, भुसभुशीत होते, हवादार होते आणि वापसा कंडिशन तयार होते. आणि ही वापसा कंडिशन पिकाला आयडियल आणि योग्य कंडिशन असते कुठल्याही पिकासाठी. मग आपण झायट्रेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काय करतो, ही आयडियल कंडिशन, योग्य कंडिशन जमिनीमध्ये तयार करतो. त्याच्यामुळे जे आपली रासायनिक खत आहे त्यांची गरज पण आपल्याला कमी भागते आणि आपल्या उत्पादनामध्ये शेवट वाढ होते. महत्त्वाचा प्रश्न आहे की जे बघणारे आहेत ते म्हणत असतील की हा जे टेक्नॉलॉजी आहे हे वापरायसाठी सोपी आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं खर्चिक आहे का? बरोबर. तर आपण महत्त्वाचा मुद्दा त्याच्यावरच काम करतो की जे शेतकऱ्यांचा आज वाढता खर्च होतोय आणि त्यापैकी त्यांना उत्पादन भेटत नाहीये, ही जी झायटोनिक टेक्नॉलॉजी आहे आणि झायटोनिकचे जे उत्पादन आहे ते वापरण्यास सोपे पण आहे. कुठल्याही पद्धतीने देऊ शकता, तुम्ही बेसलला वापरू शकता, ड्रिपच्या पद्धतीने देऊ शकता आणि शेतकऱ्यांचा जो रेग्युलर खर्च होतो त्या खर्चामध्ये कुठल्याही पद्धतीचे वाढ न होता कमीत कमी खर्चात आपण जास्त उत्पादन घेऊ शकतो. बरोबर. आता तुम्ही शेतकरी बंधू इथं आपल्या समोर या काकांनी सांगितले हे शेतकरी आहेत आणि आपल्याला अनुभव समोरच आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप आभार. तर शेतकरी बंधूंनो, हा प्रयोग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच कमेंट मध्ये कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी त्यांचा टोल फ्री नंबर डिस्क्रिप्शन दिलेला आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही अधिक माहिती जाणून घेऊ शकता. धन्यवाद. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र.